नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रम ह्या घटकातील आकृती ह्या उपघटकाविषयी प्रश्न बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आकृती ह्या उपघटकातील प्रश्नात तीन आकृत्यांची मालिका दिलेली असते आणि त्या मालिकेच्या शेवटी प्रश्नचिन्हाऐवजी कोणती आकृती येणार हे आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचे असते. चला तर मग क्रम आकृती या उपघटकातील एक संदर्भ प्रश्न बघूया. प्रश्न: प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. विद्यार्थी मित्रांनो, आकृत्यांच्या ह्या मालिकेत पहिल्या आकृतीपासून क्रमशः बदल होत होत शेवटची आकृती तयार होते. जर एकदा आपल्याला या आकृत्यांमध्ये होणारा बदल समजला तर मग प्रश्नचिन्हाच्या ऐवजी कोणती आकृती त्यात घेणे अचूक असेल हे आपण अगदी सहज ओळखू शकतो. त्याकरता फक्त आपल्याला आकृत्यांमधील होणारा हा बदल समजून घ्यावा लागेल. जसे ह्या उदाहरणामध्ये जर आपण निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या क्रमांकाची जी आकृती आहे त्या आकृतीचे समान दोन भाग झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकाची जी आकृती आहे त्या आकृतीचे समान तीन भाग झाले आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकाची जी आकृती आहे त्या आकृतीचे समान चार भाग झाले आहेत. म्हणजेच आपल्याला असे दिसून येईल की पहिल्या तीन आकृतीवरून असे लक्षात येईल की चौथी जी आकृती आहे प्रश्नचिन्हाच्या ऐवजी येणारी आकृती, तर त्या आकृतीचे समान पाच भाग झाले पाहिजे. तर मग त्याकरता आपण उत्तर आकृत्यांचे निरीक्षण करूया. उत्तर आकृत्यांमध्ये पर्याय क्रमांक एक जो आहे तर त्या आकृतीचे चार भाग झालेले आहेत. पर्याय क्रमांक दोन जो आहे त्या आकृतीचे पाच भाग झालेले आहेत. पर्याय क्रमांक तीन जो आहे तर या ठिकाणी आकृतीचे तीन भाग झालेले आहेत. पर्याय क्रमांक चार जो आहे तर या ठिकाणी ह्या आकृतीचे चार भाग झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्की समजलं असेल की प्रश्नचिन्हाच्या ऐवजी येणारी जी आकृती आहे तर ती पर्याय क्रमांक दोन ची असणार आहे. तसे कारण पर्याय क्रमांक दोन मधील जी आकृती आहे त्या आकृतीचे बरोबर समान पाच भाग झालेले आहेत. म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आहे. त्याकरता आपण उत्तराच्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन ह्या वर्तुळाला रंगवणार आहोत.